Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, मी हर्षदा परब. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी, इथल्या उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी, त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आज मी यवतमाळमध्ये होते. अर्थात आत्ता मी जिथे उभे आहे ते आहे यवतमाळमधलं संविधान चौक. इथनं आज आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत, तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये होतेय खरी, मात्र हवा कोणाची, चर्चा काय सध्या सुरू आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये कसे अंदाज बांधले जात आहेत याच्याबद्दलचा आढावा आता आपण या ग्राउंड रिपोर्टमधनं घेणार आहोत. तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथनं राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. हेमंत पाटील यांचं हिंगोलीतलं तिकीट कापून राजश्री पाटील यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं यवतमाळ वाशिम इथं उमेदवारी देण्यात आली. पण महत्वाचं आहे ते म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील यांना जेव्हा उमेदवारी दिलेली आहे, इथनं इथल्या विद्यमान खासदार असलेल्या भावना गवळी, ज्या पाच टर्म खासदार राहिलेल्या आहेत, त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे इथं ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडनं, ते आहेत संजय देशमुख. आता महत्वाचं आहे ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुद्धा इथं रिंगणात असू शकला असता, पण तो नाही. त्याचं कारण म्हणजे सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखलही केला होता, मात्र तो अर्ज फेल झाला आणि म्हणून आता देशमुख वर्सेस पाटील असा संघर्ष इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच ठाकरे वर्सेस शिंदे असा संघर्ष यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो. आता येऊयात आजच्या दिवसाच्या ग्राउंड रिपोर्टकडे. महत्वाचं आहे ते म्हणजे या दोन्ही उमेदवारांशी आपण चर्चा केली. बऱ्याचदा आपल्या मनात, आपल्या डोक्यात जे चाललेलं असतं ते आपण बोलून जातो. संजय देशमुखांनी हाच मुद्दा कुठेतरी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणून टाकला, ते म्हणजे की ही लढाई काहीशी सोपी झाली आहे. जर भावना गवळी उमेदवार असते आता अटीतटीचा सामना झाला असता. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राजश्री पाटील यांच्या सभांमधनं त्या लोकांना आवाहन करत होत्या, ते म्हणजे की तुमच्या लेकीला मदतीची गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझे हात, डोळे, कान आणि तोंड बनून माझी मदत करा, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे कुठेतरी राजश्री पाटील यांच्यासाठी ही लढत जी आहे ती काहीशी टफ झाल्याचं म्हटलं जात आहे. आता तुम्ही म्हणाल हा अंदाज आम्ही कसा काढला, तर आज सकाळपासून आम्ही वाशिम यवतमाळ या भागामध्ये जेव्हा फिरलेलो आहोत, अगदी कालपासून आम्ही या सगळ्याचा आढावा घेतो आहे. पत्रकारांशी तर आपण चर्चा केली, पण त्याचबरोबर कॅमेरामन मंगेश आमरे आणि मी काही इथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की मागच्या काळामध्ये जो विकास व्हायला हवा होता तो विकास झालेला नाहीये. दुसरीकडे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे ते म्हणजे जी काही शिवसेनेमध्ये फूट झालेली आहे ती फूट होणं काही योग्य नाहीये. ज्या पद्धतीनं ठाकरेंना एकटं पाडलं गेलं ते काही इथल्या काही लोकांना रुचलेलं नाहीये. अर्थात इथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक असल्यामुळे अशा प्रतिक्रिया आल्या असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा कानोसा घ्यायचा असेल, हवा कुठल्या दिशेनं जायचं जाते आहे हे लक्षात घ्यायचं असेल, तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पुरेशा असल्याचं मला तरी वाटतं. पण असंही असलं तरी सुद्धा शेवटच्या क्षणात निवडणूक फिरताना महाराष्ट्रानं पाहिलेली आहे, तशी ती निवडणूक या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये फिरणार का? आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जसं आपण म्हटलं राजश्री पाटलांना उमेदवारी दिली, पण ही उमेदवारी घेण्यासाठी संजय राठोड स्वतः तयार नव्हते. ज्या पद्धतीनं भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं त्यांची नाराजी आहे. संजय राठोडांना तिकीट मिळालं नाही याच्यामुळे किंवा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणापासून ते सुटले आहेत याच्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे कोणाला तरी इथून लढवावं म्हणून राजश्री पाटलांना उमेदवारी दिली गेली आहे, आणि म्हणूनच कुठेतरी एक नकारात्मकता जी आहे ती या मतदारसंघामध्ये असल्याचं देखील म्हटलं जात आहे राजश्री पाटलांबद्दल. अर्थात राजश्री पाटलांचं ओघवतं वक्तृत्व, त्याचबरोबर कार्यकर्ते आणि लोकांच्या मनावर शब्दांनी गारूड घालण्याचं त्यांचं कौशल्य किती त्यांना फायद्याचं ठरतं हे देखील बघणं महत्वाचं आहे. संजय देशमुखांचा जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतला, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनी संकल्प केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधले जे बेरोजगार तरुण आहेत किंवा बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तो ते लावून धरणार आहेत आणि लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे राजश्री पाटलांचं त्याला काउंटर उत्तर असं आहे ते म्हणजे
की आपण या सगळ्या गोष्टी आधीपासूनच करतो आहोत आणि करत आलेलो आहोत, नव्यानं काही गोष्ट करायची गरज नाही. हा पण शेतीचा आणि शेती प्रश्नाचा मुद्दा हा या दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. राजश्री पाटलांनी आपल्या संवाद मेळाव्यामध्ये भाषणामध्ये केलेला आहे, तर देशमुखांनी आपण घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर आणखी इथे काही पद्धतीनं आरोप होत आहेत. त्यातला एक प्रमुख आरोप आहे जो तुम्ही सांगितलाच पाहिजे आणि तो आरोप आहे तो म्हणजे प्रचारावर होणाऱ्या खर्चाचा. राजश्री पाटलांच्या संदर्भामध्ये आणि म्हणजे महायुतीच्या इथल्या प्रचाराच्या खर्चाच्या संदर्भामध्ये आणि महाविकास आघाडीच्या इथल्या प्रचाराच्या संदर्भामध्ये आज लोकमत वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. हॅलो वाशिम या त्याच्या पुरवणीमध्ये आलेली ही बातमी आहे. अर्थातच सकाळी जेव्हा आम्ही पेपर चाळत होतो, कॅमेरामन मंगेश आंब्रे यांनी ही बातमी पाहिली आणि त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी चर्चा सुद्धा केली आणि त्यानंतर आम्ही हा प्रश्न दोन्ही उमेदवारांना विचारला होता. दोघांनी आपापल्या पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. राजश्री पाटलांचं जो या सगळ्या प्रचारासाठीचा खर्च आहे तो 44.97 लाख रुपये आहे, तर देशमुखांचा जो खर्च आहे या सगळ्या प्रचारासाठीचा तो खर्च आहे तो म्हणजे 29,44,000 रुपये. राजश्री पाटलांना जेव्हा आपण विचारलं की तुम्हाला एवढा खर्च जो आहे तो करण्याची गरज का लागते, तर त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ताकद आहे आणि म्हणून ह्या सगळ्या खर्चा हा जो खर्च आहे तो दिसतो. आणि त्यांनी ही गोष्ट सुद्धा सांगितली ते म्हणजे की आम्ही खर्च लपवलेला नाहीये, तो आम्ही दाखवलेला आहे. देशमुखांना एक प्रकारे त्यांनी टोला लगावलेला आहे की त्यांनी अशा पद्धतीनं त्यांचा जो ओरिजिनल खर्च आहे तो दाखवलेला नाहीये. उलट पक्षी देशमुखांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत ते फार आम्ही गाड्या घेऊन फिरत नाही किंवा आम्ही जो प्रचार करतोय तो लोकांच्या पर्यंत जाण्यासाठीचा प्रचार करतोय, त्यांच्या इतकी माणसं किंवा गाड्या आमच्याकडे नाही. पण कार्यकर्ते एक दिलानं म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते असे सगळे मिळून इथं प्रचार करता आहेत, ही एक त्यांच्यासाठी जमेची गोष्ट आहे. अर्थात माणिकराव ठाकरे सुद्धा या निमित्तानं किंवा प्रचारासाठी उतरल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रचारामध्ये देशमुखांच्या प्रचारांमध्ये ते सुद्धा असल्याचं आपण पाहतो आहोत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आणखीन एक टीका होते आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या संजय देशमुखांवर, ते म्हणजे की कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे बडे नेते इथे सभाच घेत नाहीयेत, या उलट महायुतीचे बडे नेते जे आहेत ते इथं सभा घेताना पाहायला मिळतात. म्हणजे मंगळूर पीरमध्ये काल एकनाथ शिंदेची सभा झाली, त्याच्यानंतर मग आज देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे इथे. मोठे मोठे नेते हे महायुतीच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांच्यासाठी इथं सभा घेत आहेत आणि महाविकास आघाडीकडे मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे अशा शब्दामध्ये टीका केली जाते आहे. तर त्याच्यावर जर आपण पाहिलं तर संजय देशमुख यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे कुठेतरी या नाव जाहीर होण्याच्या आधी जेव्हा उमेदवारी निश्चित झाली होती, ठाकरेंकडनं आपल्याला उमेदवारी मिळू शकते असं सांगण्यात आलं होतं, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंच्या इथं सभा झालेल्या आहेत. चार सभा, फॉर्म भरताना आदित्य ठाकरे आणि रोहित पवार स्वतः आले होते आणि म्हणूनच कुठेतरी आता कार्यकर्त्यांच्या भरोशावर, स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या भरोशावरचा हा जो प्रचार आहे तो पुढे सुरू आहे. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं चित्र बदललेलं पाहायला मिळेल. दुसरीकडे महायुतीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर राजश्री पाटलांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे देशमुखांचा होणारा पराभव जो आहे तो लक्षात आल्यामुळे महाविकास आघाडीचे बडे नेते इथे फिरकत नसल्याचं म्हटलं जात आहे, असा आरोप त्यांच्याकडनं केला जातोय. आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की हे झाल्या परसेप्शनच्या गोष्टी, पण मात्र कार्यकर्त्यांकडनं होणारा प्रचार आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक दिलानं येणारे कार्यकर्ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत असं देशमुख स्वतः म्हणतात आणि तिथं राजश्री पाटील या गावागावामध्ये जाऊन आपला प्रचार करताना पाहायला मिळतात. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे इथं शिवसेनेची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे, पण निश्चितच शहरी भागामध्ये काही पॉकेट्स असे आहेत की जिथं भाजपचे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि भाजप पक्षाची सुद्धा ताकद इथं आहे आणि त्यामुळे इथली जी टक्कर आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होऊ शकते असं म्हटलं जात आहे. अर्थातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होत असतानाच हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो अधिक प्रभावीपणे इथं समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे असं देखील म्हटलं जात आहे. राजश्री पाटलांचा जो आपण संवाद मेळावा अटेंड केला होता त्यात त्यांनी या सगळ्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांनी ज्या पद्धतीनं आज म्हणजे मतदान करण्यासाठीचं आवाहन केलं त्यांनी
आवाहन केलं देशाच्या विकासासाठी मतदान व्हायला हवं आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहायला हवे म्हणून मतदान व्हायला हवं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर दुसरीकडे देशमुखांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिकांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावरनं कुठेतरी मतदान व्हायला हवं आणि निश्चितच यावेळेस जी हवा आहे ती ठाकरेंच्या बाजूनं आहे. कुठेतरी ठाकरेंना दुखावलं गेलेलं आहे याच्या संदर्भामध्ये जी जनता आहे ती उत्तर देईल असं स्वतः देशमुखांचं म्हणणं आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी एक गोष्ट आठवणीने सांगितली, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी त्यांच्या आईची आठवण काढली की कशा पद्धतीनं आईने ठाकरेंसोबत राहा असं सांगितलेलं आहे म्हणून आपण काहीही झालं तरी ठाकरेंना सोडणार नाही असं म्हटलेलं आहे. हा जो आताचा आपण ग्राउंड रिपोर्ट समजून घेणार त्यातले जर आपण क्रक्स पॉईंट पाहिले किंवा हायलाइटर्स किंवा हाय पॉईंट्स पाहिले तर एक प्रकारे जर आपण पाहिलं तर कुठेतरी इथं महायुतीमधनं ज्या पद्धतीनं माघार घेतलेली आहे उमेदवारांनी किंवा ज्या पद्धतीनं तिकीट नाकारलं गेलेलं आहे निगेटिव्हिटी महायुतीच्या उमेदवाराच्या बद्दलची मुळातच निर्माण झालेली आहे. उमेदवार द्यायला झालेला उशीर असो किंवा उमेदवारी न घेण्यासाठी लोकांमध्ये लागलेली न घेण्यासाठी लागलेली चढाओढ असो किंवा उमेदवारी टिकवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष असो आणि एका मतदारसंघामध्ये तिकीट मिळालं नाही म्हणून एका उमेदवाराच्या पत्नीला दुसऱ्या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेलेली आहे याचा जो प्रभाव आहे तो कुठेतरी महायुतीच्या अगेन्स्ट जाणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाच्या साठीचा हीच गोष्ट प्लस पॉईंटमध्ये ठरते. उमेदवार ठरला होता, उमेदवाराने प्रचाराला आधी सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर बडे नेते अगदी सुरुवातीला आलेले आहेत आणि कुठेतरी शाश्वती जी आहे किंवा एकत्रित येऊन तीनही पक्ष काम करत आहेत ही गोष्ट कुठेतरी मतदारसंघामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट क्रिएट करणारी आहे. तर संजय देशमुखांच्या बद्दलचा जो निगेटिव्ह पॉईंट सांगण्यात येतो तो म्हणजे की अपक्ष राहिलेले आहेत, राज्यमंत्री राहिलेले आहेत, तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर काही विकास केलेला नाहीये असं त्यांच्याबद्दल म्हटलं जात आहे. तिथं राजश्री पाटलांचं ओघवतं वक्तृत्व याच्याबद्दलची चर्चा होते. अर्थात जसं संजय देशमुख म्हणतात त्यांच्यासाठी ही लढाई सोपी आहे का हे आपल्याला 4 जूनला समजेल आणि जसं राजश्री पाटील म्हणतायत त्याप्रमाणे मी ओव्हर कॉन्फिडंट नाहीये उत्तर हे 4 जूनला मिळेल त्यामुळे आपल्याला देखील 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. आत्ता या व्हिडिओमध्ये थांबतो आहोत. माझ्याबरोबर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे कॅमेरामन मंगेश आमरेनं आणि मी आहे हर्षदा परब मुंबई त्यासाठी.